कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। हैदराबाद ते शिर्डी पदयात्रेची श्री साईबाबांची जन्मभूमी पाथरी येथे स्वागत। परभणी जिल्ह्यातील पाथरी ही श्री साईबाबांची जन्मभूमी असल्यामुळे अनेक राज्यातून साई भक्त दर्शनासाठी येतात। हैदराबाद येथील साई भक्त 2010 पासून दरवर्षी पदयात्रा घेऊन दर्शनासाठी येतात। ही पदयात्रा हैदराबाद ते शिर्डी, नांदेड, सेलू, पाथरी मार्गाने शिर्डीला जाते। हैदराबाद ते शिर्डी ते 705 किलोमीटरचे अंतर असून ही पदयात्रा 13 जानेवारी रोजी निघाली असून 13 फेब्रुवारी रोजी शिर्डीला पोहोचणार आहे। दररोज 20 ते 25 किलोमीटर पायी चालतात, नंतर मुक्काम करतात। 32 दिवसांचा हा प्रवास साई भक्त श्री अमूला संभाशिराव गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली 2010 पासून या पदयात्रेची सुरुवात केलेली आहे। जितकी ओढ शिर्डीकडे आहे तितकीच ओढ ही साईबाबांच्या जन्मभूमी पाथरीकडे असल्यामुळे आम्ही या मार्गाने शिर्डीला जातो। या मार्गात श्री साईबाबांचे गुरु श्री व्यंकुशाह उर्फ बाबासाहेब महाराज यांची समाधी सुद्धा परभणी जिल्ह्यातील सेलू येथे आहे। त्यामुळे साईबाबांच्या गुरूंचे व साईबाबांच्या जन्मभूमीमधील बाबांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही या मार्गाने हैदराबाद ते शिर्डी पायी जातो, असे RC रेड्डी व श्रीनिवास या साई भक्तांनी सांगितले। तसेच म्हणाले, आमच्या गुरूंनी साईबाबांची जीवनचरित्रावर तेलुगू भाषेत ग्रंथ लिहिला असून त्यामध्ये श्री साईबाबांचा जन्म हा पाथरीमध्ये झालेल्याचा उल्लेख केला आहे। शिर्डी पदयात्रा 2010 में शुरू किया था। इस साल 2019 में साई सिटी कोंडामडगु ग्रेटर हैदराबाद आश्रम से शिर्डी निकला था। ये 13 जनवरी 2019 को निकला था। इसमें ये 105 फीट हाइट का अभय साई स्टैचू से ये सेलू और गुरुजी बाबा का गुरुजी व्यक्तिशाह का जन्मस्थल सेलू और बाबा का जन्मस्थल पत्री होके शिर्डी पहुँच रहा है। इस बीच में हमको ये साई भक्तों से बहुत आदर मिल रहा है और स्वागत करते हैं। हर एक गांव में हमको अच्छे आदर मिल रहा है। इतने अपने तेलंगाना तो मैं अपने साई भक्त तिथुन इतना पायदेवी इथं आलेली आहे पाथरी येथे। त्या पाथरीला पाथरी ह्या जन्मभूमी आहे। जन्मभूमीला त्यांनी मत देऊन आपल्या केशवबाबा जे बाबा आहे सेलूचे हे आपलं वर्तावण सारखं आहे। त्याच्यासाठी आज आपण या जन्मदानाला जास्त मत देऊ। त्यामुळे आमच्याकडील साई भक्त दरवर्षी या पदयात्रेमध्ये दर्शनासाठी येतात। या पदयात्रेचे अनेक शहरात स्वागत करण्यात आले। तसेच पाथरी श्री साईबाबा मंदिराचे विश्वस्त ॲडव्होकेट अतुल चौधरी यांचे बंधू ॲडव्होकेट मुकुंद चौधरी यांनी पाथरीमध्ये पदयात्रा आल्यावर सर्वांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी विलास बारहाते, पाथरी, परभणी।